बीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. वकिलांना बोलू दे असे म्हणत आमदार नितेश राणेंनी निलेश राणेंना विनंती केली. अरे नको ना निलेश, हे निलेश निलेश ते वकिलांना बोलून दे ना. अरे राजकीय पक्षांच्या कार्यालयावर नेत्यांच्या घरी येणारे मोर्चे हे कधी योग्य नाही असे नवाब मलिक यांनी काँग्रेसच्या मोर्चावर टीका केली. राजकीय पक्ष हे आंदोलनासाठी त्यांना काही मर्यादा पाळण्याची गरज आहे. एखाद्या राजकीय पक्षाने इतर राजकीय पक्षाच्या कार्यालयावर मोर्चाची घोषणा करणे, आंदोलनाची घोषणा करणे किंवा नेत्यांच्या घरावर आंदोलनाची घोषणा करणे हे योग्य नाही. आणि इतरांच्या आंदोलनामध्ये दुसरे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जर घुसून गोंधळ घालत असतील तर त्याला पण कोणी समर्थन करू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने हे ठरवलं पाहिजे की या प्रकारे नेत्यांच्या घरी इतर राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हे आंदोलन मोर्चे हे कधीही योग्य नाही. त्यासाठी प्रत्येक पक्षाने हे लक्षात घेऊन एखादा आचारसंहिता स्वतः घालून घेतली पाहिजे. याच्यातून कार्यकर्त्यांच्या हाणामारी लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होत आहे तो योग्य नाही. विरोध करण्याचा अधिकार आहे पण थेट कार्यालयावर जाऊन विरोध करणे, घरावर जाऊन विरोध करणं हे राजकीय क्षेत्रामध्ये योग्य नाही. नाशिकमध्ये पुन्हा एकदा 3 अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं असून हे पहिल्यांदा झालं नाही. मागील महिन्यातही नाशिकहून 4 मुलींचं अपहरण झालं होतं अशी माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. ज्यांची लेकरं गेली आहेत त्या आई वडिलांच्या संवेदना या सरकारला कधी कळणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुन्हा एकदा नाशिकमध्ये नाशिक रोड, पंचवटी आणि अंबड या ठिकाणून 3 अल्पवयीन मुलींचं अपहरण झालंय. नाशिकमध्ये हे पहिल्यांदाच झालंय का तर नाही, याच्या आधी सुद्धा गेल्या महिन्यामध्ये एकाच दिवशी 4 मुलींचं अपहरण झालं होतं. 5व्या मुलीला सुद्धा भर दिवसा बाईकवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नक्की महाराष्ट्रात चाललंय काय? या अपहरणाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रोज होताना दिसत आहेत. सरकार करतंय काय? पोलिसांचा लोकांना आधार वाटत नाही तर गुंडांचा धाक वाटतो ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेमध्ये हे धक्कादायक सत्य समोर आणले की जवळपास 25,000 महिला आणि मुली या राज्यातून गायब झाल्या. या कुठे गेल्या? त्यांच्यासोबत काय होतंय? कुठली टोळी सक्रिय झाली आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला देणं गरजेचं आहे. ज्यांची लेखरं अशा पद्धतीने पळवून नेली जातात त्यांच्या आई वडिलांच्या मनाच्या संवेदनशीलतेचा सरकार काही विचार करणार आहे की फक्त डोळ्यावर पट्टी बांधून जे राज्यामध्ये होतंय ते राजरोसपणे बघत राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडेच्या सद्गुरु फॅमिली रेस्टॉरंट अँड बारचा परवाना रद्द करण्यात आला असून चुकीची माहिती आणि फसवणूक करून हा परवाना मिळवण्यात आला असल्याचं समीर वानखेडेवर आरोप करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळच्या घाटपुरी विभागात एका ट्रकने समोर चालणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने समोरील ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तिसऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात 2 जण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपुरात मोटारसायकल वरून आलेले 2 अज्ञात हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन एका महिंद्रा एक्सयूव्ही गाडीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रवीण शशिकांत सावंत हा तरुण थोडक्यात बचावला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने चोपडा येथील MIM वतीने त्यांचा निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 2/2/2022 बरोज बूथ आज चोपडा शहर तहसीलदार कार्यालय पे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से जाहिर निषेध का आज मेमोरेंडम दिया गया. वजह ये रही कि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ टर्बूज
इन्होंने हमारे हजरत फ्रीडम फाइटर हजरत टीपू सुल्तान के बारे में अपशब्द कहा, इसके बारे में निषेध करते हैं। सांगलीत विश्रामबाग पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका इनोवा कारमध्ये 63,50,000 रोकड सापडली असून याबाबत एपीआय अमित कुमार पाटील यांनी रकमेबाबत विचारणा करता इनोवामध्ये असणाऱ्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तरे आले नाही। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला बोलावून या रकमेबाबत माहिती दिली। दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी अमावस्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीमध्ये नाकाबंदी लावण्यात आली होती। नाकाबंदी दरम्यान एक सिल्वर कलरची इनोवा भरधाव्या गतीत येत असताना DBT माननीय पोलीस स्टेशन स्टाफ यांना संशय आले, त्या गाडीला आपण थांबवण्यात आलं होतं। तर गाडीची आम्ही तपासणी केल्यानंतर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळण्यात आली होती। त्या संदर्भात आम्ही तात्काळ प्रभारी अधिकारी वरिष्ठांबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना घटनेचा निचरा पण पंचनामा करण्यात आलेला आहे आणि CRPC 41D आपण रिसर्च इन्क्वायरी सुरू केलेली आहे। सदर इन्क्वायरीमध्ये आपण 4 लोकांच्याकडून सखोल चौकशी करत आहोत, त्यांना त्याबाबत नोटीस इश्यू केलेली आहे आणि या केलेल्या कारवाईबाबत IT डिपार्टमेंटला आम्ही माननीय SP सर यांच्यामार्फत अहवाल पाठवण्यात आलेला आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे आणि आयकर विभाग कोल्हापूर यांच्याकडून सखोल तपास या घटनेचा सुरू आहे। साधारण कितीची रक्कम आहे? 63,50,000 एवढी रक्कम आणि 26,00,000 रुपये रकमेची इनोवा गाडी, असं 89,50,000 रुपये रकमेचा रोख मुद्देमाल आपण जप्त केला आहे। शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज जोडणी महावितरणकडून तोडली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा सह अन्य पिकांना फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी थांबवण्यात यावी यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीरुगिरी आंदोलन सुरू केले। आज आम्ही अंजनगाव सुरजी येथील युवा स्वाभिमान पार्टीचे 3 पदाधिकारी माननीय अजिबू देशमुख, विठ्ठल ढोले आणि मी मंगेश कुकाटे या मातंगपुरा येथील या टावर आम्ही चढलेलो आहोत। आज हे आमचं टावर आंदोलन या ठिकाणी चालू झालं, कारण गेल्या काही महिन्यापासून ही राज्य सरकार, ही ठाकरे सरकार जी सक्ती या शेतकऱ्यांवर करत आहे, या शेतकऱ्यांच्या शेतातली ही वीज, ही पाणीपुरवठा ही बंद करत आहे वीज कापून, त्यामुळे या शेतकऱ्यांवर आज ही अतिशय ही मरण्याची अशी पाळी आलेली आहे। म्हणून आज आम्ही त्यांच्या हितार्थ या युवा स्वाभिमान पार्टीचे तथा या आमच्या युवा स्वाभिमान पार्टीचे लोकप्रिय आमदार, संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार वैभव राणा तथा या जिल्ह्याच्या खासदार माननीय सोनोनीताई राणा हे नेहमी शेतकऱ्यांसाठी लढा देत राहतात, म्हणून आम्ही त्यांना प्रेरित करून शेतकऱ्यांच्या हितार्थ आज हे आमचं टावर आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे। आम्ही आवाहन करतो, सर्वांना विनंती करतो की तात्काळ या शेतकऱ्यांची वीज कापणं जर आजच्या आज बंद नाही केली तर हे आमचं आंदोलन चालूच राहील आणि बळजबरीने जर आम्हाला खाली घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणून आम्ही तिघही पदाधिकारी या ठिकाणून आम्ही उड्या घेऊ आणि आमचं आत्महत्या करू। पण आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ याची नोंद या येथील वीज पुरवठा विद्युत महामंडळ तथा या राज्य सरकार, ठाकरे सरकार या सर्वांनी आमची घ्यावी अशी आम्ही शेतकऱ्यांच्याकडून त्यांना विनंती करतो आणि आमचा लढा चालूच राहील। जय किसान, जय स्वाभिमान, जय स्वाभिमान। बीड जवळील प्रसिद्ध नामलगाव गणपती मंदिरावर विश्वस्त मंडळाच्या वादामुळे 3.5 वर्षांपूर्वी प्रशासक नेमण्यात आले, यामुळे मंदिराचा विकास खुंटला असून प्रशासकांनी याकडे लक्ष देऊन मंदिराचा विकास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। या ठिकाणी पुरातन काळापासूनच गणपतीचं मंदिर आहे, तर 1634 मध्ये हे याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि ह्या ठिकाणी मुंबई पुणा बाहेरचे परदेशातून जर लोक येतात आणि त्यामुळं कसं झालं की ह्या ठिकाणी प्रशासनाच्या ताब्यामध्ये गेलेलं असल्यामुळं इथं विकासाचा कमतच काही झालेलं नाही। तरी प्रशासनाला एवढंच आमचं म्हणणं आहे की बा या मंदिराचा विकास व्हावा आणि चांगली व्यवस्था राहावी। काय काय अडचण येते नेमकं? अडचण का इथं कोणत्याच गोष्टीचं हे नाही ना, शासनाचं काही लक्षच नाही ना याच्याकडे प्रशासनाचं। हां, भक्तांना काय काय अडचण येते? भक्तांना इथं काय
इथं कसल्या प्रकारचं काय सोय करत नाहीत, काय नाहीत, बंदोबस्त ठेवत नाहीत, काय नाहीत काय नाहीत, सगळं गावकऱ्याला पुजाऱ्याला गावकऱ्याला ह्यांनाच करावं लागतंय. वेळ झाली तर छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांच्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे मत भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी उत्कृष्ट बजेट या देशाला दिलं. येणाऱ्या 25 वर्षावर या बजेटचं प्रतिबिंब असणार आहे. आज मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 9.2% विकासाचा दर हा कुठल्याही सरकारने अपेक्षित केला नाही आणि हा दर पुन्हा प्रत्येक वर्षी वाढत जाणार. जीडीपी ग्रोथ रेटमध्ये या पद्धतीने देशाने क्रांती करणे हेच या देशाकरता अत्यंत महत्वाचं आहे. संपूर्ण जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने उभी होणे, आपल्या देशामध्ये आयात कमी करून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या योजना या बजेटच्या माध्यमातून दिसत आहेत. आज या बजेटमधनं आधुनिक शेती, आधुनिकीकरणाच्या माध्यमातून विजेवर चालणाऱ्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर, मोटरसायकल, कार्स आणि महाराष्ट्रामध्ये तर अनेक मोठ्या प्रमाणाचे रोडचे प्रकल्प, रस्त्याचे प्रकल्प, रेल्वेचे प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला फायदा, शेतकऱ्याचा एमएसपीचा मोठ्या प्रमाणावर फायदा, पोस्ट ऑफिसच्या सुधारणा, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, 5G संकल्पना, डिजिटल पेमेंटची संकल्पना, अशा अनेक विषयाचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या बजेटमध्ये जे प्रतिबिंब महाराष्ट्राच्या विकासावर येणार आहे ते प्रचंड मोठं असणार आहे. मला असं वाटतं की अत्यंत दूरगामी परिणाम करणारा, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारा, देशाला सुजलाम सुफलाम करणारा आणि घनकचऱ्यावरनं, कचऱ्याच्या वरनं मोठ्या प्रमाणावर
ऊर्जेचे साधन निर्माण करणारा, घनकचरा व्यवस्थापन करणारा आणि या देशामध्ये विकसनशील देश निर्माण करण्याकरता अत्यंत चांगला बजेट माननीय अर्थमंत्र्यांनी दिला. मी केंद्र सरकारकडून सादर झालेल्या बजेटकडून देशाला मोठ्या आशा होत्या, मात्र दुर्दैवाने हे बजेट टॅक्स टेररिझमकडे नेणारं असून कोविड नंतर सामान्यांना दिलासा देण्याची मोठी संधी मोदी सरकारने गमावली आहे. तसेच शोषित वर्गाला या अर्थसंकल्पाचा काही उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. अर्थसंकल्प ऐकल्यानंतर आणि त्यातले काही मुद्दे वाचल्यानंतर अतिशय धक्कादायक या सगळ्या गोष्टी वाटल्या. पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी खरं या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद आपल्याला दिसत नाही आहे. या मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पानं पुसलेली इथं दिसत आहेत, आढळत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये असं लक्षात येत आहे की केंद्र सरकार जे आहे हे जनसामान्यांचं शोषण करून सरकारचं उत्पन्न वाढवताना दिसत आहे. कारण एकीकडे आपण बघतोय की 84% त्या ठिकाणी जनसामान्यांच्या उत्पन्नात घट झालेला आहे आणि दुसरीकडे सरकारचं ते सांगतायत की 64.9% उत्पन्नात वाढ झालेली आहे. हे सरकार फक्त जनसामान्यांचं शोषण करताना आपल्याला दिसतंय. अंगणवाड्यांसाठी 2,00,000 अंगणवाड्या म्हटलं की डिजिटल होतील, पण 2,00,000 किती अंगणवाड्या? आपल्या महाराष्ट्रामध्ये ते 1,00,000 अंगणवाड्या आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला किती येणार याचा अर्थ? म्हणजे जनरली जर बघितलं गेलं तर हे जे अर्थसंकल्प आहे हा पॉप्युलरिस्टिक घोषणा करून इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी कोणाला काही लोकांना अट्रॅक्ट करण्याचा अर्थसंकल्प आहे. तसं बघितलं गेलं, मुळात त्याच्यात गेलं तर ह्या अर्थसंकल्प शोषित वर्गाला, हा अर्थसंकल्प कोविड काळामध्ये ज्यांचे हाल झाले, जे संकटात सापडले, त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. मुंबईत व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरला किडनॅप करून व्यापाऱ्याकडे 50,00,000 खंडणी मागणाऱ्या टोळीला सामता नगर पोलिसांनी अटक केली असून ड्रायव्हरची सुखरूप यातून सुटका करण्यात आली आहे. 26 जानेवारीच्या दिवशी दुपारी 12:45 फिर्यादी धवल अकबरी हे त्यांचे चालकासह गाडीतून चाललेले होते तेव्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 3 जणांनी त्यांना हात केला आणि ते जबरदस्तीने गाडीमध्ये बसले आणि त्यांनी त्यांना ठाकूर विलेजमध्ये जे त्यांचे फिर्यादीचे घर आहे त्या ठिकाणी आणले आणि त्यांना धमकी दिला की 5,00,000 रुपये द्या नाही तर तुमच्यावर तुम्हाला मी एक इजा पोचवू म्हणून. आणि त्यानंतर फिर्यादी आहे त्यांना गाडीमधून उतरून दिला आणि त्या तिघांनी ड्रायव्हर आणि गाडीसह ते पळून गेलेले होते. त्यानंतर 29 तारखेला एक आणि त्याच्यानंतर दुसरे 2 असे 3 या गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मिश्र धातूंच्या वस्तू सोन्याचे सांगून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एमएनजी पोलीस ठाण्यातील मोहनीश गुहागरकर हे त्यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये एक इसम त्यांनी 5.5 तोळ्याचं एक ब्रेसलेट त्यांना विकलं आणि त्यांच्याकडून 1,80,000 रुपये घेतले. नंतर त्या सोनाराने ज्यावेळेला ती तपासणी केली त्यावेळेला त्याला असं कळलं की त्याच्यामध्ये सोन्याबरोबर तांबं, चांदी आणि कॅडियम यांचं मिश्रण आहे. तेव्हा त्या सोनाराने पोलीस ठाण्यास येऊन गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर एमएनजी पोलीस स्टेशनचे डिसेशन ऑफिसर PSI धोत्रे आणि त्यांचा स्टाफ यांनी CCTV कॅमेऱ्याच्या सहाय्याने सदर आरोपीस 24 तासामध्ये पकडलं आणि सदर गुन्ह्यातील 1,80,000 रुपये पूर्ण रक्कम आम्ही हस्तगत केली आहे. आरोपीचं नाव आहे साहेब बॅनर्जी, तो दहिसर पूर्व येथे राहतो. त्याने अशाच प्रकारचे काही गुन्हे मुंबईत केलेले आहे. आम्ही धारावी पोलीस स्टेशनचा असाच एक गुन्हा त्यांनी केलेला असून तो आम्ही उघडकीस आणलेला आहे. आरोपी हा ऑनलाईन
द्वारे सेल्समॅनचं काम करतो आणि त्यांनी अजून काही सांगण्यात नकार दिलेला आहे. मुंबई शहरामध्ये नकली सोने देऊन अशी फसवणूक करणारे काही गुन्हे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अगर नोंद असतील तर त्या सर्व पोलीस ठाण्यांनी MHB पोलीस ठाण्यास संपर्क साधावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मिशन शक्ती आणि हर घर नल का जल या दोन्ही योजनांमुळे होणारे फायदे सांगितले. तसेच महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे स्वागतही महाले यांनी यावेळी केले. महिला सशक्तीकरणावर भर देणारा आजचा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलाय. मिशन शक्ती अंतर्गत 2 लाख अंगणवाड्यांना सशक्त करण्यात येणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही स्वतःच्या डोक्यावरती पाणी वाहतात आणि त्यांच्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून भरीव अशी 80,000 कोटींची तरतूद या हर घर नल का जल योजनेतून करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करते. कोरोना व ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतच्या शाळा 4 फेब्रुवारी पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेतला आहे. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी कोविडमुळे घालण्यात आलेली जी बंधनं होती यामध्ये काही सूट आजपासून दिलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली जी सूट आहे यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सफारी पर्यटनस्थळं सुरू करण्याकरता सूट मिळालेली आहे. त्याचप्रमाणे स्पा सेंटर्स 50% क्षमतेने सुरू करता येऊ शकणार आहेत. तसेच अंत्यसंस्काराकरतासुद्धा जी मर्यादा होती तीसुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारची बंधनं आजपासून कमी करण्यात आलेली आहेत. शाळा महाविद्यालय सुरू करण्याकरता जी बंधन घातलेलं होतं तर यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास 30% असल्यामुळे शाळा अद्याप सुरू करण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला नाही. या आठवडा अखेर पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यास यावर पुनर्विचार करता येईल आणि शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतीत जो काय निर्णय असेल तो विद्यार्थी पालक यांच्यापर्यंत कळवता येईल. अजूनही कोविडचे प्रसार दिसतोय त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. सॅनिटायझर मास्क याचा वापर करण्याची गरज आहे. कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे पाळणं गरजेचं आहे. वॅक्सिनेशन अद्यापही बऱ्याच लोकांचं. पंढरपुरात अनेक वृद्ध आणि गोरगरिबांना आश्रय देणारे रॉबिनहूड आर्मीचे 10 सदस्य गोरगरिबांसाठी जणू देवच आहेत. रॉबिनहूड आर्मी अशा अनेक वृद्ध व्यक्तींची चौकशी करून त्यांना आश्रय देतात. त्यांच्या या चांगल्या कामात अनेक सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती सहकार्य देखील करतात. गेली 3 वर्षापेक्षा जास्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य चालू आहे. विविध कार्यक्रमामध्ये जे अन्न शिल्लक राहतं ते अन्न आपण गरजू लोकांपर्यंत पुरवतो. कोरोना काळामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून 1,000 भुकेल्या लोकांना अन्नदान करण्याचं पवित्र कार्य केले. या काळामध्ये आम्हाला भरपूर बेघर वृद्ध लोक दिसून येत आहेत. त्यामध्ये बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, नदीपात्र, घाट परिसर येथे हे लोक आढळत आहेत. घरच्या लोकांना नको असल्यामुळे या लोकांना वारीचं किंवा लग्नाचं विठ्ठलाच्या दर्शनाचं कारण सांगून इथं गपचूप आणून सोडलं जातं आणि ते निघून जातं. त्यानंतर या लोकांना कोणीही विचारत नाही. या लोकांच्या भुकेची
हाल होतात, निवाऱ्याचे हाल होतात। तर आपण या गेल्या वर्षभरामध्ये असे 40 लोकांना विविध वृद्धाश्रम, माऊली बेघर निवारा, पत्रा शेड, सोलापूरमधील काही वृद्धाश्रम अशा वर्षभरामध्ये आपण 40 निराधार लोकांना आधार देण्याचं कार्य करत आहोत। मी आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुठेही बेघर व्यक्ती दिसल्यास तो अग्रण आम्ही शाखा पंढरपूरशी संपर्क करावा, आम्ही शक्य त्यांनी प्रयत्न करून आधार देण्याचं कार्य करू। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आठवड्यामध्ये या राज्याचे जे काही विरोधी पक्षनेते आहेत की ज्यांची वैचारिक जडणघडण नागपूरच्या रेशीम बागेमध्ये झालेली आहे, आरएसएस मध्ये वाढलेले हे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम अतिशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि म्हणून काही कारण नसताना देखील जे काय शूरवीर योद्धे टिपू सुलतान आहे त्यांच्याबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं, ते धर्मांध होते, हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवरती ते अत्याचार करत होते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। मुळात देवेंद्र फडणवीसने अभ्यास करण्याची गरज आहे। या देशामध्ये इंग्रजांच्या बरोबर कडवा विरोध, कडवा संघर्ष जर कुणी केला असेल तो टिपू सुलतानने केला। त्या काळामध्ये हिंदू धर्मियांना पाठराखण करण्याचं काम टिपू सुलतानने केलं। आते अनेक योजना आहेत की त्यांनी समाज उपयोगी योजना त्यांनी राबवल्या होत्या आणि जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप केले। त्याच्या पाठीमागचा हेतूच एवढा होता की फक्त हिंदू आणि मुस्लिममध्ये तेढ निर्माण व्हावी, दंगल निर्माण व्हावी, परंतु आता बहुजन समाज हा शहाणा झालेला आहे, आता तुमचं ऐकणार नाही, आम्हाला या ठिकाणी भाईचारा राखवायचा आहे आणि म्हणून इथला बहुजन समाज हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रितपणे या ठिकाणी गुणी गुण्यागोविंदाने नांदतात हे चित्र या देशामध्ये आता निर्माण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस, तुमचा मनसुबा आम्ही उधळून लावणार आहोत, तुम्ही कदापिही तुमचा मनसुबा आम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही, बेताल वक्तव्य केलं आणि म्हणून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जातीय धार्मिक ते निर्माण करणारं वक्तव्य केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पाथर्डीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना आम्ही निवेदन देत आहोत की त्यांच्यावरती या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत राहा बीकेपी न्यूज, नमस्कार।